मी इकडे सुद्धा बोलत होते. हवेने होते मित्रांनो, आपण घेतलंय 50 ग्रॅम ओवा, 50 ग्रॅमच्या आसपास आपण अद्रक घेतलंय, 50 ग्रॅमच्या आसपास आपण लसूण घेतलं आहे, आणि 50 ग्रॅमच्या आसपास आपण गुळ घेतलंय, सफेद गुळ आणि गावरान असेल तेच घ्यायचं. हळद घेतली 2 चमचे, दालचिनी जवळपास, काली मिरी 25 आहेत, आणि 10 ते 15 तुम्ही लवंग घेऊ शकता. आपल्याला अजून हिंग घ्यायचं आहे, त्याचबरोबर 25 ते 30 पानं आपल्याला तुळशीची घ्यायची आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट घ्यायची आहे, ती म्हणजे हिंग आणि कोरफडीचा 2 ते 2.5 इंचाचा तुकडा. तर आता हे सगळं इकडे जुन्या याच्यावर घरी आहे. आता आपण हे सगळं मिक्सरला वाटून नंतर आपण काढा पूर्ण आपण फार्मवर तयार करणार आहेत. तर आता हे पूर्ण असं मिक्स करतो, म्हणजे मिक्सरला वाटून घेतो, त्याच्यानंतर मग आपण तिकडे काढा बनवूया. आता याच्यामध्ये आपण घेतलं आहे अद्रक, लसूण, लवंग, काली मिरी, त्याच्यानंतर दालचिनी, हिंग, आता इकडे तुळशीची पानं आहेत. त्याचबरोबर आता इकडे तुम्हाला दिसत असेल, हा बघा, हा जो असा पल्प, चिकट चिकट जो पल्प आहे, हे आपल्याला ॲलोवेरा म्हणजे कोरफड घ्यायची, हे बघा तुम्हाला दिसत असेल. तर आता हे याच्यामध्ये आणि हे पूर्ण मिश्रण आणि गुळसुद्धा आहे याच्यामध्ये, अशा पद्धतीने पूर्ण असं मिश्रण जे आहे ते आपल्याला पूर्ण मिक्स करून वाटून, म्हणजे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. ॲक्च्युली मिक्सरला वाटलं त्याचा आवाज क्लिअर येत असेल तर तुम्हाला ठीक आहे, नसेल तर त्यासाठी आपण ह्या गोष्टी केल्यात. आणि याच्यामध्ये आता आपण ह्या पिशवीमध्ये आणलं होतं इकडे, ते पिशवीतलं सुद्धा पूर्ण असं हे करून घेतलं आहे. आणि हे जवळपास आपल्याला 1.5 लिटर पाणीमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे, हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 25 ते 30 तुळशीची पानंसुद्धा टाकायची आहेत अशा पद्धतीने. आणि हे आता आपल्याला पूर्ण असं उकळवून घ्यायचं आहे, गॅस खाली बंद असेल. ओके, आता आपण चालू करूयात. आणि ह्याला पूर्ण उकळी येईपर्यंत आपल्याला हा काढा, म्हणजे जवळपास आता हे समजा एक सांगायचं झालंच तर एवढं पातळ्यामध्ये एवढं आहे, ते अजून एवढंच खाली गेलं की आपण हे गॅस बंद करणार आहेत. आणि त्यानंतर मग आपण हा काढा आपण कसा द्यायचा ते तुम्हाला दाखवतोच. नमस्कार, मी उमेश पाटील, द्वित फार्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण काढा तयार करत ठेवला आहे, म्हणजे उकळवत ठेवला आहे, तोपर्यंत आपण काय काय गोष्टी केल्या आहेत तुम्हाला दाखवतोय. म्हणजे कालच आपण सांगितलं होतं की अशा पद्धतीने आपण आता हा आपला पूर्ण फार्म आहे, आता ही जी ताळपत्री आहे इथे लावली होती ही आपल्याला काढायची आहे, कारण ही पूर्ण जास्त आहे आणि खालपर्यंत होती. आणि ॲक्च्युली मी ती खालपर्यंत ठेवली होती आणि मी सांगत होतं की इथे जास्त अडचण असेल तर आपल्या इथे काहीतरी येऊ शकतं. तर आई ती ताळपत्री उचलायला गेली तर तिथे एक पाण्यामध्ये असणारा पानशिला बोलतात, ते मोठं असं पानशिल होतं आणि एक बेडूक होता, तर त्यासाठी मग वडिलांनी ती वर लावून घेतली. पण जोपर्यंत आपली ताळपत्री येत नाही आहे तर तोपर्यंत आपण ही ताळपत्री आपण तिकडे वर त्या साईडला तेवढी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत, कारण पाऊस खूप असा आहे आणि पूर्ण तूस वगैरे ओला होत आहे. दुसरी गोष्ट, आपले सगळे पक्षी, ॲक्च्युली तूस खूपच जास्त ओला व्हायला लागला, आता पूर्ण पक्षी आपले इकडे दरवाजा आता एक इकडे सुद्धा ओला होत आहे. हवेने बहुतेक लागला असेल, पूर्ण ओपनच करून ठेवतो. तर तुम्ही आता बघत असाल तर हा पोर्शन आपला आहे, हा पूर्ण पोर्शन आपला ओला होत आहे, बाकी कुठे एवढं टेन्शन नाही आहे, बाकी कुठल्याच गोष्टी टेन्शन नाही आहे, फक्त हे जेवढं पाणी येत आहे हा आपल्याला तूस, कारण याच्यावर आता जास्त दिवस राहिला तर याच्यावर माशा येतील आणि माशा आल्या तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आता विचार करतोय की हा एवढा तूस हा पूर्ण काढून घेतो. आणि काल एक ओला झाला होता म्हणून आपण इकडे ठेवला होता, तर आता बऱ्यापैकी सुकला आहे, म्हणजे असं आपण इकडे तूस टाकून देऊयात जेणेकरून तो प्रॉब्लेम आपला सॉल्व होणार आहे. आणि आपले आता पक्षी आता तुम्हाला दिसत असतील, तर हे पूर्ण आता काय त्यांना भेटलं आहे इकडे बघूयात काय आहे नक्की. अच्छा, हे खेकड्याचा आमच्याकडे आता खेकडे खाल्ले ते होते, तर आता सगळे तिकडे तुटून पडतात. आणि आपले हे बदक, आज बदक आपल्या पॉन्डमध्ये आज गेले नाही आहेत,
बाकी आपला पौंडी खूप चांगल्या पद्धतीने आहे, पक्षी त्यांना वाटते सगळ्यांना की खायला ठीक आहे. आता ॲक्च्युली लाईटच दोन दिवस प्रॉब्लेम होता, म्हणजे यायचो मी पण खूप असा प्रॉब्लेम होता, तर फक्त तांदूळ आणि गहूच आहेत. आता ते तरी आपण पक्ष्याला खायला देऊयात. आता कधी असं आपण त्यांना खायलाच दिलं नव्हतं. सध्या तांदूळ आणि गहू आहेत, तांदूळ आणि गहूच देऊया. आता मी बदकांना अजूनपर्यंत काय खातात ते बघितलं नाही आहे, नक्की ते काय खातात ते मला माहीतच नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण गहू त्यांना टाकतो आहे आणि हे आपले प्युअर असे गावठे असे पक्षी आहेत. अशा पद्धतीने ॲक्च्युली बदक काय खातात ना ते खाताना मला बघायचं आहे कशा पद्धतीने खातात. टाकतो आहे मी फीड पण त्यांना ते प्रॉपर असं खात नाही. ओके आता कसं आहे, पाऊस खूप पाऊस आहे, अति पाऊस आहे, तर त्याच्यामुळं कोंबड्यांना बाहेर खायला प्रॉपर असं भेटत नसेल. तर अशा पद्धतीने पूर्ण असा हे आपले पक्षी आता हे खायला लागलेत. आणि एक आपला जुगाड दाखवायचा राहिला. मी काल सांगितलं होतं की मी आजोल्याला आपल्याला ओव्हरफ्लो आहे तर आपल्याला करायचं आहे. आता ऑलरेडी इकडे तुम्ही बघत असाल तर डक पॉईंटला ओव्हरफ्लो ऑटोमॅटिकच झालं आहे, कारण त्या साईडला उंच आहे आणि ह्या साईडला इकडून पाणी येत आहे बाहेर, त्याच्यामुळं ह्याचं टेन्शन नाही आहे. आता आज भरपूर पाऊस झाला आहे पण कुठल्याही प्रकारचं आज इकडे पाणी साचलं नाही आहे, कारण आता तुम्ही बघत असाल तर ही पूर्ण अशी ड्रेनेज आपण म्हणजे पाणी पूर्ण असं काढून घेतलं आहे. आपला गवतीचा खूप भारी झाला आहे, नेपियरी खूप भारी झालं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त ह्या पोर्शनचं फक्त टेन्शन इथे ॲक्च्युली कसं आहे की इथे पाणी थोडं साचून राहतंच आणि इकडेसुद्धा आपल्या केळीला फुटवा आला पण तो कोंबड्यांनी खाऊन टाकला, म्हणजे तो फुकट जाणार आहे, काय कामाचा नाही आहे. आणि अशा पद्धतीने आता इकडे बघत असाल तर पूर्ण असं पाणी फुल स्पीडला जात आहे, असा काय प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे हा एक आपण हे केलं आहे इकडे ह्या साईडला, एक ह्या साईडला, म्हणजे हे आपलं पोर्शन पूर्ण कम्प्लीट झालं आहे. दाखवायचं राहिलं तो आजोल्याला ड्रेनेज, साधं डोकं चालवलं आहे, फार मोठी अशी गोष्ट नाही आहे. तर आता तुम्हाला हे दोन दिसत असतील. आता इकडे बघा, हे आपला ड्रेनेज आहे आणि इथे ॲक्च्युली बघा हा पी यू सी पाईप आहे आणि याला आपल्याला जाळी लावायची, जेणेकरून आजोला आपला बाहेर जाणार नाही आहे, कारण पाण्याच्या फ्लोमध्ये आजोलासुद्धा बाहेर येऊ शकतो. तर इकडेसुद्धा आहे हा, अजून पूर्ण बेड भरला नाही आहे त्याच्यामुळं हा ओव्हरफ्लो नाही आहे. दुसरी गोष्ट आता आपण ते दोन बेड बघूयात किती. आणि इथे बघत असाल तर ह्या नेपियरची काय कंडिशन करून टाकले कोंबड्यांनी, म्हणजे पूर्ण असे खाऊन कुडतळून वगैरे टाकले. आणि मित्रांनो, जर ओव्हरफ्लोचा ह्या साईडला पूर्ण, आता मी काय करणार आहे की आजोला जो आहे, आता आजोला असा पण पावसामध्ये जिकडे असणार आहे तिकडे तो पूर्ण असा होणार आहे, तर त्याच्यामुळं ते टेन्शन नाही आहे. दुसरी गोष्ट आता हे बघा, आता हा आजोला आपला इकडे अशा पद्धतीने आपण जुगाड केलेले आणि तुम्ही आता पाणी बघत असाल तर अशा पद्धतीने पाणी जेवढं ओव्हरफ्लो आहे तेवढं होत आहे. त्याच पद्धतीने आपला इकडेसुद्धा ओव्हरफ्लो आहे, इकडेही थोडं थोडं पाणी आता तुम्हाला इथे दिसत असेल. हे बघा, हे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी आपल्या इकडे येते, म्हणजे पाण्याची लेवल एवढी आली की ते पाणी ऑटोमॅटिक. आणि खूप चांगला असा जुगाड आहे, म्हणजे फार जास्त असे त्याला खर्चही नाही आहे, काहीच नाही आहे आणि खूप चांगला असा जुगाड आहे. तर आपल्याला आजोला याच्यामधला ॲक्च्युली आता पाठवायचं राहिलं आहे, राहुल देशमुखला पाठवायचं राहिलं आहे, अजून एक दोघांची ऑर्डर आहे त्यांनासुद्धा पाठवायचं राहिलं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण सध्या फ्री रेंज आहे आणि एकदम खूप चांगला असा फ्री रेंज आहे. तर आपल्या बदकांना कुठल्या कुठल्या प्रकारचं फीड दिलं पाहिजे हे मला एकदा नक्की सांगा, जेणेकरून त्यांच्यासाठी मी प्रॉपर अशी व्यवस्था करू शकतो. आता तिकडे फीड खाल्लं असेल का नाही खाल्लं माहीत नाही, पण आता बदक इकडे येऊन राहिले तर अशा पद्धतीने त्यांना दिवसभराचा पूर्ण टाईमपास आहे. आता पाऊस चालू झाला आहे आणि आपले पक्षी आता पूर्ण जे टाकलं होतं ते बहुतेक सगळं खाल्लं आहे त्यांनी. आणि अशा पद्धतीने आपला जो ॲक्च्युली फायदाही झाला हा शेड न झाल्यामुळं,
कारण त्यांना लपण्यासाठी किंवा मग इथे आराम करण्यासाठी त्यांना हा स्पेस मस्तपैकी भेटला, कारण दुसरा इकडे कुठला स्पेस नाही आहे. इथे खूप जास्त पाणी साचतंय, तर इथे आपल्याला हा जो इथे डिग दिसतोय माती आहे ती ही बहुतेक ह्या साईडला आपल्याला टाकावी लागणार आहे. तर आता आपला एखादा काढा तयार झाला असेल तर आपण आता काढा बघूयात कशा पद्धतीने काढा झाला आहे. आणि इकडे आपली शेरी शेरीची पिल्लं आहेत. आता ही बघा, ही शेरीची पिल्लं आहेत आपली. अशा पद्धतीने ही शेरी, इकडे सुद्धा ही कोंबडी आहे. ही आपल्या दरवाजा उघडा असला की इकडेच येते आणि पूर्ण त्याच्यावर तिकडे अंडी देते. आपला काढा बऱ्यापैकी झाला, म्हणजे आपला काढा आता आपण 2-1 मिनिटाने हा उतरवून घेऊयात काढा, जेणेकरून आपल्याला आपल्या पक्ष्यांना देता येईल. आपले पक्षी लगेच पितील याची गॅरंटी नाही आहे, पण कसं आहे की समजा आता नाही पिला तरी ते उद्या सकाळी तरी तो काढा पिऊ शकतात आणि त्याचा फायदा त्यांना नक्कीच होऊ शकतो. म्हणजे ह्या काढ्यामुळं सर्दी, ताप, शिंका येणं किंवा कमजोरी असणं ह्या सगळ्या गोष्टी दूर होतात. आता मी थोड्या वेळापूर्वीच बोललो की ही कोंबडी इकडे येते आणि डायरेक्ट वर जाते. तिकडे वर गेल्यानंतर ती अंडी देते. काढ्याचा खूप भारी असा वास आलाय आणि आपला काढा आता पूर्ण असा तयार आहे. तर आता आपण हा काढा गाळून घ्यायचा आपल्याला. अशा पद्धतीने आपण गाळून घेऊयात. गाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने पक्ष्यांना द्यायचं ते. आता एखाद्याने मोबाईल पकडा, एखाद्याने हे करा, आपल्याला पॉसिबल होणार नाही आहे. मित्रांनो, आपला काढा रेडी झाला आहे. आपण अशा पद्धतीने गाळून घेतला आहे आणि हे जो एक चहाचा कप असतो आपला, तो नॉर्मल कप आपल्याला 5 लिटर भांड्यामध्ये आपल्याला हे 2 असे कप आपल्याला टाकायचे आहेत 5 लिटरमध्ये. आणि मित्रांनो, आता हे गाळून झाले, आता हे करायचं काय, आपल्याला फेकून दिलं तर आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टी वेस्टेज आपण वेस्ट नाही सांगू शकत, खूप कामाच्या अशा गोष्टी आहेत. फक्त आपण हा अर्क घेतला आहे. तर आता मी काय करणार, ॲक्च्युली माझा फीड आता नाही आहे, तर माझ्याकडे आता सध्या तांदूळ आणि गहूच येतात. तर आता याच्यामध्ये तांदूळ आणि गहू टाकतो आणि ते आपण पूर्ण मिक्स करून ते नंतर आपण पक्ष्यांना खायला देऊया, जेणेकरून आपला हे जे आहे हे वेस्टेज जाणार नाही आहे, कुठेतरी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर हा पूर्ण असा मिक्स करून घेतो, जेणेकरून आपला पक्षी फटाफट असा खाऊन टाकेल. आणि एक तर आपण फीडमध्येही हे गोष्टी दिल्या, त्याचबरोबर आपल्याला दुसरी गोष्ट की आपण काढाही देणार आहे, त्याच्यामुळं आपल्याला दोन्ही साईडने आपला फायदा होणार आहे. तर अजून थोडं टाकूयात, जेणेकरून कसं आहे, कारण खूप हार्ड असं झालं असेल, कारण भरपूर याच्यामध्ये हे टाकलेलं आहे. तसं जास्तही गरम पडायला नको कोंबड्यांना. तसं आपण देण्याचं काम करणार, कोंबड्या खायचं काम करणार, पण आपल्याला माहीत नाही आहे की त्याच्यामध्ये त्यांना काही इफेक्ट होणार आहे का. पण हे नॅचरल आहे, त्याच्यामुळं काय जास्त त्यांना काय असा प्रॉब्लेम होऊ शकत नाही आहे. तर अशा पद्धतीने आता पूर्ण मिक्स केलं आहे. तर आता हे आपण कोंबड्यांना खायला ठेवू, पण कोंबड्या खातात का बघूयात आपण. आणि ते बघत असाल तर कोंबड्या पूर्ण अशा तुटून पडल्या. तर अजून आपण त्या ह्याच्यामध्ये सुद्धा ठेवूयात. इकडे गमेला आहे, त्या गमेल्यामध्ये सुद्धा आपण ठेवूया, जेणेकरून इकडे सुद्धा कोंबड्या खातील आणि सर्वांना खायला भेटेल. तर अशा पद्धतीने कोंबड्या ह्या पूर्ण अशा खायला लागल्या. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कुक्कुटपालनामध्ये काढ्याचा वापर करू शकता. आता हे आपण पाणीसुद्धा आपल्या ठेवायचं आहे, पण व्हिडिओ खूप असा मोठा होतो आहे. जास्त मोठा झाला तर कसं लोक व्हिडिओ बघायला बघत नाही आहेत. उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने आपण काढा आपल्याला देता आला पाहिजे. तर हा काढा जवळपास आपण 45 दिवसपर्यंत वापरू शकतो जर आपल्याकडे राहिला तर. आता आपल्याकडे पक्षी जास्त आहेत ह्याही फार्मवर आणि त्याही फार्मवर, त्याच्यामुळं आपल्याला आता बघा, आता इकडे बघत असाल अजून कोंबड्या पूर्ण अशा खायला लागल्यात आणि हे खाल्ल्याने त्यांना फायदाच होणार आहे, कुठलंही नुकसान होणार नाही आहे. तर अशा पद्धतीने सध्या तरी आपला फार्म पूर्ण डेव्हलप आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि पाऊस खूप असा पाऊस चालू आहे आणि नेहमीप्रमाणे आपले बदक त्याच्यामध्ये पोहायची मजा घेतात. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.